शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लक्षात ठेवा, हे वस्त्र नाही शस्त्र आहे. खसमसात होऊन झाल तुम्ही सगळे. भिराई देवीने दिलेला तुमच्या मानसीला आशीर्वाद. मानसीला बघा ना, मानसीचं पाऊल घरात पडलं आणि हे वस्त्र भिराई देवीच्या डोक्यावर ना आपोआप उडून मानसीच्या डोक्यावर पडलं. हा साक्षात देवीने आशीर्वादच दिलाय. अहो हा संकेत आहे. हा संकेत तुम्ही मान्य करा कुंताताई. अहो पण त्या भामिनीताईंनी धमकी दिली आहे ना. हे वस्त्र तुम्ही तुमच्या हाताने बाजूला केलं का? नाही ना. आणि आम्ही आहोतच की साक्षदायला, मग तुम्ही कशाला घाबरताय? बोला भिराई मातेचा उदो उदो, भिराई आईचा उदो उदो, भिराई आईचा उदो उदो. हा बोल रजनी. दादा, आता एक घरी सोनिया नावाची मुलगी आली होती. काय म्हणाली ती? ती काय म्हणाली बोल ना. ती म्हणाली की ती प्रेग्नेंट आहे. आणि तू नाकारलंस तर तुझी धिंड काढेल म्हणाली. बर, मी बघतो काय करायचं ते. हा ठेवतो.
मानसी आहो मला नको आहे काय. तुम्ही आधी जा बरं इथून. मानसी आहो एकदा सांगितलं ना तुम्हाला मी माझ्या आसपास सुद्धा येऊ नका. मग का ऐकत नाही तुम्ही माझं? काय कायच नाही असं ठरवून टाकलंय. इथून पुढे जर का तुम्ही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला ना तर जीव देईन मी. आई बाबांची शपथ घेऊन सांगतोय मी विष पिऊन आत्महत्या करीन. म्हणू अगं काय झालं? काय झालं जरा सांगशील मला? आल्यापासून पाहते मी गप्प गप्प आहेस, काही बोलत नाहीयेस. तुम्ही दोघे एकत्र गेला होतात ना खरेदीला? काही खरेदीही केलेली दिसत नाहीये तुम्ही. म्हणू तुमच्यात काही बिनसलं का? थांब मी सौरभला फोन करून विचारते किंवा रजनीला विचारते. आई प्लीज मला जरा वेळ एकटीला सोड. बर रेखा तू इथे बसलीस होय. बोला ना काका. नाही तुझ्याशी काही अत्यंत महत्वाचं बोलायचं. तुम्ही बसा ना. बसा काका. महत्वाचं बोले तो करते तुम्ही? तुम्ही जा बरं इथून. नाही जाणार. तुला आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. नाही देणार. का नाही देणार? द्यावं लागेल. प्लीज मी तुमच्या पाया पडतो. का करता तुम्ही असं? तुम्ही जा बरं इथून. नाही जाणार. ठीक आहे मग मीच जातो. नाही जायचं. मी सांगितलं ना नाही जायचं म्हणून. आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का असं बोललास? मी तुझ्या जवळ तुझ्या आसपास येऊ नये म्हणून. बोल ना. का स्वतःला संपवून टाकणार आहे असं बोललास? मी एवढी महत्वाची आहे तुझ्यासाठी? आणि जर हो तर मग बोलत का नाहीयेस? बोल ना. नको असं गप्प राहू. तुला आवडत नाहीये का मी सौरभशी लग्न करतेय? तो मला जवळ घेतो, तो माझ्यावर हक्क गाजवतो. ते तुला आवडत नाहीये का मी तुझ्यापासून लांब जाणार आहे? ते आपलं नातं काय प्रताप? सांग ना काय नातं आहे आपलं? तुला जर त्रास होणार असेल ना तर मी आत्ताच्या आत्ता इथून लग्न करून कायमची लांब निघून जाईल. बोल ना तुला त्रास होतोय का? मानसी आहो नाही होते मला त्रास.
मला त्रासही होत नाही आणि तुमच्याबद्दल काही वाटतही नाही. मानसी, तुम्ही सतत माझ्या सोबत असता, कुठल्या नवऱ्याला आवडणार आहे? तसं सौरभ सरांना सुद्धा नाही आवडत, म्हणजे नसेल आवडत. अहो, मी त्यांच्यासाठी बोललो की मी विष पिऊन आत्महत्या करेन, रागात बोललो, वैतागून बोललो, पण मी का करू आत्महत्या आणि तुमच्यासाठी का करू? कोण आहे तुम्ही माझ्या? कोणीच नाही आहे तुम्ही माझ्या. मॅडम, मी पाया पडतो तुमच्या. अहो, तुमच्या घरात, माझ्या घरात आपण भेटलेलं बोललेलं नाही आवडत त्यांना. कारण मानसी मॅडम, मी शून्य आहे तुमच्या समोर, शून्य आहे मी. मी तुमचा ज्युनियर आहे आणि आयुष्यभर तुमचा ज्युनियरच राहणार आहे. मानसी अहो, तुम्ही माझ्यासोबत थांबणं म्हणजे माझ्यासारखी पायथन तुम्ही तुमच्या डोक्यावर घेण्यासारखे. जा मानसी, तुम्ही जा, लग्न करा, सुखात राहा. माझा तुमचा काही एक संबंध नाही हो, काही एक संबंध नाही. ठीक आहे, मला हेच ऐकायचं होतं की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये. तुला माझं आणि सौरभचं लग्न झालेलं बघायचंय ना, ये उद्या. तर स्वतःच्या डोळ्या देखत बघ मी सौरभची होताना. बोलो ना काका, क्या इम्पोर्टेंट बात करनी थी अपुन से? एका, मला जे जाणवते ते मी स्पष्टपणे बोलणार आहे. मानसीचा होणारा नवरा सौरभ पाटील हा चांगला माणूस आहे असं वाटत नाही का मला? काहीतरी गडबड आहे नक्की. काका क्या बोलने का, धूम केतू जैसा आठ अपका है. बोले तो प्रताप और मानसी ताई के बीच कितनी अच्छी दोस्ती हो रही थी, तभी जिसको आने का था. मान ना मान, मैं तेरा मेहमान बनके. म्हणजे तुलाही तो पसंद नाही तर? काका सवालच पैदा नहीं होता. बचपन से लेके कॉलेज तक वो मानसी ताई के साथ ही पढ़ा, एक नंबर का छपरी था ये सौरभ. तुम्हाला म्हणून सांगते काका, तो आमच्या घरी यायचा ना तो अपुन पे भी लाइन मारता था. एक बार तो उसने अपुन को टच करने का भी ट्राई किया था, बैट से ऐसा मारा था ना उसके सर पर, तब से अपुन से पंगा नहीं लिया उसने. सांगतेस काय तू? हाँ ना, उन्हें घर पे किसी को बताया नहीं, मानसी ताई को भी कुछ नहीं पता. मग आपल्याला तर काहीतरी करायलाच हवं, अशा माणसाशी मानसीचं लग्न होताच का माने? वहीच तो, पर अब क्या करे. तो प्रताप पण मूक गिळून गप्प बसला आणि तो काही बोलत नाही, विचारत नाही, म्हणून ताई पण इगो धरून बसली. प्रताप काही बोलत नाही त्याला काही कारण आहे. भवनी ताईंना झालेला दृष्टांत. काका ये दृष्टांत वगैरे खरं असेल का? पण आपण अविश्वासही नाही दाखवू शकत ना. प्रतापच्या नावाने ओटी भरणाऱ्या दोन मुलींनी जीव गमावला आणि हे सत्य आपल्याला मान्य करायलाच हवं ना. तर आपला विश्वास नाही आहे सगळ्यावर. मानसी ताई अपुन की बहन है, उसके जान के साथ रिस्क नहीं ले सकते. और ये सौरभ भी तो मानसी ताई के लायक नहीं है. मग आता करायचं काय ते सांग. तेच ना, आई पण ना खामखा घाई करती रहती, लग्न कर, लग्न कर, लग्न कर. अरे सोचने का टाइम मिलना चाहिए कि नहीं? शांत हो तू, हे बघ शांत हो, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. मला माहितीये तुला काय बोलायचंय, तू लग्न करतोयस हेच ना. पण एक लक्षात ठेव, माझ्या पोटात आपल्या दोघांचं बाळ वाढतंय,
जर मला फसवायचा प्रयत्न केलास ना तर तुझ्या लग्नात येऊन तमाशा करे ना मी. आज घरी जाऊन केलास तसा चुकतोयस तू. तुझ्या घरी जाऊन मी कोणताही तमाशा केलेला नाहीये. मी फक्त सत्य परिस्थिती काय ती सांगितली. अगं मग बरं केलंस. काय हो अगं म्हणजे माझ्या घरच्यांना आपल्यात काय नातं आहे हे सांगितलंस ना बरं केलंस. नाहीतरी माझे बाबा माझ्या मागे लागले होते लग्न कर म्हणून. ऍटलीस्ट त्यांच्या होणाऱ्या सुनेची भेट तरी झाली त्यांची. आय एम हॅपी. म्हणजे अगं म्हणजे आपण लग्न करायचं तू म्हणालीस ना उद्या करूया तर उद्या करायचं आपण. खरं बोलतोयस तू. अगदी खरं. आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ. मग आज सकाळी फोनवर तुसड्यासारखं काय बोलत होतास. अगं सरप्राईज द्यायचं होतं तुला आणि घरच्यांनाही पण तू माझ्या आधीच पोहोचलीस. अजूनही विश्वास बसत नाहीये. आय नो तुला खोटं वाटतंय. चिमटा घेऊ हा बघ. सौरभ तू पण ना. बर आता मला सांग एवढी छान आनंदाची बातमी सेलिब्रेशन नको व्हायला. ऑफकोर्स करूयात. कुठे जाऊयात. आज तुला अशी सैर करवतो याद राखशील. खरंच अगदी खरं. चल निघूयात. ये हो. काय झालं रडतीयस का. काय झालं तुझ्या मनात काय चाललंय तू मलाही सांगणार नाहीयेस का. आज असं काय घडलंय की तू मलाही परकी समजायला लागलीयस. अगं असं आतल्यात पुढत राहू नये बाळा. तुझ्या मनात काय चाललंय ते सांगून मोकळी हो. अगं तुझं लग्न तोंडावर आलंय. सौरभशी लग्न होणार आहे तुझं. ठीक आहे आलं लक्षात. तुला काय वाटलं तू तुझ्या मनातलं मला सांगणार नाहीस तर मला कळणार नाही. हे बघ म्हणू मी वाट बघत होते की तू स्वतःहून मला सांगशील. पण ठीक आहे आता स्पष्टच बोलते. तुला याआधीही सांगून झालंय. त्या प्रतापचा विचार डोक्यातून काढून टाक. अगं आई मी तुझी. तुझ्या मनाची घालमेल मला नाही करणार तर कुणाला करणार. हे बघ म्हणू तो प्रताप वाईट मुलगा नाहीये. तो खरंच खूप चांगला मुलगा आहे. पण नवरा म्हणून तो तुझ्या योग्यतेचा नाहीये. या लग्नाच्या बाजारात चांगुलपणा आणि कर्तृत्व यात नेहमी कर्तृत्वच उजवं ठरत. माणसात एक वेळ चांगुलपणा नसला ना तरी चालत. पण नवरा नेहमी कर्तृत्ववान हवा. परत ते सगळं जाऊ दे. त्या प्रतापच्या लग्ना बाबतीत काय घडतंय हे अख्ख्या चाळीला माहितीये. दोन मुलींचे जीव गेलेत त्या लग्नापायी. आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचं का ग. तेही जाणून बुजून. नाही म्हणू नाही. हे बघ एक माझ. एकदा का तू लग्न करून सौरभच्या घरी गेलीस ना की सगळं ठीक होईल बघ. खरंच. आणि मला खात्री की सौरभ तुझी खूप चांगली काळजी घेईल तुला सांभाळेल. खरंच म्हणू. खरंच ऐक माझ.
घाबरतोस काय? घाम पुसत होते तुझा. थँक यू मानसी, तुम्ही अंत्याच्या गाडीवर मला मदत करता ते चांगलं नाही वाटत. कुणाला कुणाला चांगलं नाही वाटत? अहो मला. तुमचं एवढं शिक्षण झालंय, मी जेमतेम काठावर सगळीकडे पास, म्हणून मी अंत्याला गाडीवरती मदत करतो. भुर्जीपाव वगैरे बनवणं मला शोभतो अहो, पण तुम्हाला नाही शोभत. मग मला काय शोभतं? तुम्ही आपल्या डिपार्टमेंटमध्ये मोठं ऑफिसर व्हायचं, मोठं काम करायचं, मग सगळे तुम्हाला सॅल्यूट ठोकणार. तुम्ही ठोकशील मला सॅल्यूट? त्या बाबतीत मी सगळ्यात पहिला. मानसी, आज चक्क देवी समोर नतमस्तक झालीस. देवावरचा राग गेला वाटत तुझा. मानसी अगं, काय झालं? प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.